आमच्यात लोकांनी मार खाल्ला ना, आमच्यात लोक आमच्या लोकांना मार खाल्ला. बघा शिंदे साहेब, परिस्थिती अशी या लोकांनी लोकांना इतकं पगडीत गाडला मारलं, याला शेत आता सुद्धा काही माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही, प्रोसेस फिसेस काही नाही. तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही. एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेले की दाखवतो यांना, तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेले की दाखवतो यांना, माग घ्यायला होतो तुम्ही गेलेले एक महिना आमचे पूर्व लोक मध्ये टाकले रक्तात सुचना तुमच्या. तुम्हाला एक साथ महाजन साहेब आम्ही तुमच्यावर लय भरोसा टाकलेला होता, आताही टाकलेला आहे. तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं, संभाजीनगरच्या 54 नावाच्या पोराचं, त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं. तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही. आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून, एक काम झालं नाही, तर केस तुम्ही मुद्दाम माग ठेवलेले. मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब, याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण आहे? लोकांना शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? शिंदे साहेबाला माझा आवाज येतो का? आता जसे शिंदे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकर जो आहे काही एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं. दुसरं त्याच्यामध्ये एक त्यांनी मला सुचवलंय की जे आपले डीजीपी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लीडर त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये बाबा याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे केलं, निष्पन्न झालं की 169 ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं, तर त्या पद्धतीने पण जाऊ आपण, दोन्ही पद्धतीने जाऊ, जे लवकर होईल फास्ट होईल त्याप्रमाणे करू. पण त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाहीत, तुम्ही घ्या अथवा नका घेऊ. आता आम्ही आता पत्करायचं प्रक्रिया वेगळी आहे, त्याला थोडस हे आता नवीन जी प्रक्रिया सांगितला भाग 169 चा तो आपण अवलंबू, शॉर्टकट होईल. आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही, तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ, आम्ही स्वीकारलेलं शेती आता त्याला नाविलाज आहे. आता तुम्ही ती खुटी गुतून ठेवलेली आमच्यामध्ये, आम्हाला पक्क माहीत झालंय आता. परंतु आमचं म्हणणं, आमची चूक काय होती? तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 400 अधिकारी घरी पाठवा, आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हाणलं कशामुळे, गोळीबार केल्या कशामुळे, ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटिली? त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटिली, आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला माणूस शिंदे साहेब, बैठक संपवू आपण, मला चेअर येऊन वाटायला लागले त्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला. परंतु आमच्या लोकांच्या डोके फुटले, 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटीस द्यायला लागले, आम्ही मुंबईला आणलं घेऊन नाही का? नाही नाही एक मिनिट फक्त ऐका, आपल्याला बघा सकारात्मक बाजूने जायचंय, आपल्याला तर पुन्हा जुन्या इतिहासामध्ये जायचं नाही.